निप्पाणीत लॉकडाऊनमुळे आलेल्या नैराश्येतून मानसिक समतोलन बिघडून तरुणाची आत्महत्या तब्बल सहा महिने चाललेल्या लॉकडाऊनमुळे अनेक सामान्य कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाकीची झाली असून खाण्यापिण्याचेही हाल होऊ लागले आहेत त्यातच सर्व व्यवहार ठप्प झाल्याने भाडे तत्वावर दुकान गाळे घेणाऱ्या तसेच हातावरचे पोट असणाऱ्या नागरिकांची समस्या अतिशय दयनीय असून महिन्याचे भाडे वीज बिल शिवाय इतर आर्थिक देवाणघेवाण यांचा प्रश्न निर्माण झाला आहे आज निप्पाणीत लॉकडाऊनमुळे सामान्य नागरिकांची काय अवस्था होत आहे याचे ज्वलंत उदाहरण मिळाले शिंदेनगर येथे वास्तव्यास असणाऱ्या अल्ताफ कुतुबुद्दीन कडगी वय वर्ष चाळीस यांनी वर चालवण्यास घेतलेल्या चाटे मार्केट येथील दुकानगाळामध्ये अँगलला गळफास घेऊन के आत्महत्या केली सदर ठिकाणी त्यांचा इलेक्ट्रॉनिकल्स व्यवसाय होता लॉकडाऊन मुळे पूर्ण व्यवहार ठप्प झाला होता कुटुंबाचा सर्व खर्च उचलणे अवघड झाले होते शिवाय दुकानगाळेच्या भाडेची समस्या निर्माण झाली होती याच नैराशेतून अल्ताफ यांचे मानसिक बिघडले होते अनेकदा त्यांनी आत्महत्या करण्याचा विचार बोलून दाखवला होता याप्रमाणे आज त्यांनी दुकानातच आत्महत्या केली घरातील कर्त्या पुरुषाने असे पाऊल उचलल्याने पत्नी व मुलगी निराधार झाले आहेत घटना समजताच निप्पाणी शहर स्थानकाचे एएसआय शेख व कर्मचारी येऊन पाहणी करून मृतदेह पोस्टमार्टम करण्यासाठी महात्मा गांधी रुग्णालयाला पाठवण्यात आला